बातमी आहेत आज जळगावमधून. रामदेववाडीमधील अपघातातील आरोपींना 18 दिवसानंतर अटक झाली. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आरोपीला अटक झाली. दोन आरोपींना सोबत घेऊन मुंबई पोलीस जळगावकडे रवाना झाले. दोन्ही आरोपींना उद्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे. तर पीडित परिवाराशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी. मला असं वाटतंय की त्यांना आरोपींना शिक्षा व्हायला पाहिजे आणि त्यांना सजा व्हायला पाहिजे, ही आमची मागणी आहे. जे गाडीत त्यांना ॲक्सिडेंट केलं ते गाडीतच बसलेले होते दोन्ही व्यक्ती. त्यांना आम्ही स्वतः गाडीतून बाहेर काढलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. ते बी स्वतः पायावर चालून गेले, गाडीत बसवलं पोलिसांच्या ताब्यात देऊन त्याने मारहाण केली. पण एवढं बी नाही की बुवा ते बेहोश होते, काही स्वतःच्या पायावर चालून ते गेले इथून. 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये जी हिट अँड रनची घटना घडली त्या घटनेनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने यांनी तातडीने पुण्यात जाऊन ऍक्शन घेतली, पोलीस प्रशासनासोबत मीटिंग घेऊन या ठिकाणी कारवाई केली, त्याच पद्धतीने जर जळगावमधील रामदेववाडीच्या या घटनेला जवळपास आज 18 दिवस झालेले आहेत आणि या 18 दिवसातही कुठल्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी झालेली नाहीये. 18 दिवसापूर्वी या ठिकाणी एक मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये जवळपास 4 जणी जागीच मृत्युमुखी झालेले आहेत. आपण त्या परिवारासोबत जुडलेलो आहोत. काय त्या परिवाराचं मत आहे आपण जाणून घेऊया. एक 18 दिवस झालेले आहेत, 18 दिवसामध्ये कुठलीही कारवाई झालेली नाही आहे. तुमची काय मागणी आहे? आमची मागणी अशीच आहे की लवकरात लवकर त्या आरोपींना अटक व्हायला पाहिजे, त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळायला पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.